कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक परिसरात बँक ऑफ इंडियाच्या 2 एटीएम मशीन फोडून तब्बल 27 लाख रुपयांची रोकड पळवण्यात आली आहे. पहाटे 3:30 ते 4 सुमारास ही घटना घडली. चोरांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन फोडल्या आहेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.